ते पुढे जायला आपल्याला मनाई आहे, हा ब्रिज आहे इथे. खूप मोठे मोठे कासव असतात किंवा बहुतेक कदाचित माशा विषांचे अवशेष आहेत तिथे. छान नाही कांदळवन हे बघा. नमस्कार मित्रांनो, मी कोकणचा नानू आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत फ्लॅमिंगो बर्ड्स येथे, ते ऐरोलीमध्ये आहे. तर आता आपण ते फिरूया इथली. इथे जास्तीत जास्त पक्षी वगैरे असतात. जसं आपण कांदळवनाची व्हिडिओ बनवली होती तशाच प्रकारे इथे काहीसा आहे. चला तर मग आता आपण फिरायला सुरुवात करूया. मित्रांनो, इथे जे हे पार्क आहे त्याच्याबद्दल जास्ती लोकांना माहिती नाही, तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. इथे तिकीट काउंटर आहे, त्याच्या बाजूलाच माहितीचा कक्ष आहे. म्हणजे ते आपल्याला सांगतात की कुठं कुठं कसं कसं जायचं ते फिरायचं इकडं आतमध्ये. तिकडून आपण एंट्री केली तो जो गेट आहे तिथून, आणि इथे त्या सरांची आपण परमिशन घेतली की इथे आपण व्हिडिओ बनवू शकतो का. तर त्या सरांनी आपल्याला परमिशन दिली, आपण त्यांचे आभारी आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे मी आभार मानतो. हा तो कक्ष आहे. इथे किनारी आणि सागरी जैवविविधतेचं हे केंद्र आहे, तिथे ते सर राहतात असतात. मग त्यांनी आपल्याला माहिती सांगितली थोडीफार. खूप छान प्रकारे इथे बनवलेलं आहे गार्डनसारखं. एक पक्ष्यांची माहिती, प्रत्येक पक्ष्याची माहितीसुद्धा आपल्याला इथे आल्यावरती पाहायला मिळते. इथे ह्या समोरचा गेट आहे, इथून आपण एंट्री केल्यावरती इथे आपल्याला प्रथम एंट्री करायला लागते, आणि ते आपल्याला चौकशी सांगतात की कशाप्रकारे आपण आतमध्ये जायचं असतं. आणि व्हिडिओ तर तुम्हाला काढायची असेल तर पहिली तिथे परमिशन घ्यावी लागते. ते दादाने आपल्याला सांगितलं की गाडी पार्क कुठे करायची आहे. ते इथे सिक्युरिटी गार्ड्स आहेत, त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि आता आपण आतमध्ये जायचं आपल्याला फिरायला. चला तर मग. फ्लॅमिंगो बर्ड्स. आणि इथे आपली जी मैत्रीण आहे क्रांती मिंडे, ती सुद्धा तिकडे कांदळवनात असते. तिच्या मार्फत आपल्याला थोडीशी माहिती मिळाली होती. रोहित पक्षी निरीक्षण, खारपुटी रोपवाटिका, खेकड्यांचे तळे, निसर्ग भ्रमण पायवाट आणि खाडी निरीक्षण. चला हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. जाऊया आपण आता इकडे. इथे बहुतेक कासवांचे अवशेष आहेत. खूप मोठे मोठे कासव असतात किंवा बहुतेक कदाचित माशा विषांचे अवशेष आहेत इथे. पक्ष्यांचे बोर्ड्स लावलेले आहेत इथे. कांदळवन हे सगळे वन संरक्षित केलेले आहेत, गव्हर्नमेंटच्या अंडर येतात. इथे परमिशन घ्यावी लागते प्रत्येक गोष्टीची. इथे सिक्युरिटी गार्ड्स आहे. पावसामध्ये बोटिंग वगैरे सगळं बंद असतं मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल. आपण कांदळवनात फिरण्यासाठी इथून या ज्या बोटी आहेत त्यांचा उपयोग करू शकतो. पण या उन्हाळी आता हे ऑफ सीझन आहे, म्हणजे पावसामध्ये बोटी समुद्रामध्ये घेतल्या जात नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला आता पाण्यामध्ये जाताना येणार आहे. पण आपण नेक्स्ट टाईमला जेव्हा इथे व्हिजिट करू तेव्हा पाण्यामध्ये आपल्याला जाता येईल. प्रत्येक
प्रत्येक पक्षी मित्रांनो लहान मुलांना घेऊन सुद्धा आपण इकडे येऊ शकतो, जेणेकरून लहान मुलांना जास्त प्राणी पक्ष्यांची माहिती होईल। तर मित्रांनो इथे सिक्युरिटी गार्ड्स असतात प्रत्येक ठिकाणी, तर तिकीट वगैरे विचारतात, तर आपण इकडे फिरत असताना तिकीट काढायला विसरू नका, नाहीतर परमिशन नसते। खूप छान केलंय कांदळवन, तर इकडे सुद्धा जायचं आता आपल्याला, इकडे जाऊन पाहूया इकडे काय काय आहे पाहायला मिळतं। सदर क्षेत्र गर्द झाडे, प्रत्येक झाडाचं नाव आणि त्या झाडाची माहिती आपल्याला इथे पाहायला मिळते। पुढे जायला आपल्याला मनाई आहे, हा ब्रिज आहे इथे, ते आहे ऐरोलीच्या इकडे, आणि इथे फिरत असताना आपल्याला खूप प्राणी पक्ष्यांची माहिती पाहायला मिळते। पण इथे आता पावसाळी सीझन आहे, ऑफ सीझन आहे, त्याच्यामुळे जास्त पक्षी पाहायला मिळत नाहीत। पण आम्ही कासव वगैरे पाहिले, तरी त्यांच्यावरती ट्रीटमेंट वगैरे होते, पण ते आपण व्हिडिओ करू नाही शकत त्यांचे, त्याचा काही लोक चुकीचा सुद्धा वापर करू शकतात त्याच्यामुळे। चला तर मग आता बाकीचा एरिया फिरून घेऊ। मित्रांनो तुम्हाला आपली व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो मित्रांनो, अशा कांदळवनाच्या किंवा प्राणी पक्ष्यांच्या व्हिडिओ आपल्या लहान मुलांना सुद्धा दाखवायला विसरू नका, त्याच्यामुळे या, व्हिजिट करा इकडे। चला तर मग मिळूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।